केंद्र सरकारच्या अल्पकालीन विस्तारक योजनेअंतर्गत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा मतदारसंघातील आंबवडे या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांविषयी देखील त्यांनी ग्रामस्थांना माहिती दिली. केंद्र सरकारच्या अल्पकालीन विस्तारक योजनेअंतर्गत सातारा विधानसभा मतदारसंघातील बूथ नंबर 208 आंबवडे या गावातील ग्रामस्थांशी भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी संवाद साधला. यावेळी मोदी सरकारच्या योजनांविषयी व कामासंबंधी लोकांनी समाधान व्यक्त केलं. केंद्र सरकारने 2 हेक्टर जमिनी असणाऱ्या शेतकऱ्यांना लागू केलेल्या अनुदानाविषयी तसेच सैनिकांसाठीच्या वनड्रॉप पेन्शन संबंधीच्या निर्णयाबद्दल आंबवडे गावातील ग्रामस्थांनी मोदी सरकारचे आभार देखील मानले. भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सातारा जिल्ह्यात भाजपाचा झंझावात सुरू ठेवलाच आहे, पण केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचतात का, त्याचा लाभ लोकांना मिळतात का, याकडे त्यांचं सातत्याने लक्ष असतं. आज अल्पकालीन विस्तारक योजना या संदर्भात आम्ही सातारा विधानसभामध्ये आंबवडे गावात बूथ क्रमांक 208 जाधव साहेबांकडे आलेले बूथ अध्यक्ष आहेत आपले भारतीय जनता पार्टीचे, त्याचबरोबर त्यांची सहकारी मंडळी, जुनी मंडळी, भारतीय जनता पार्टीच्या शासनाला किंवा शासनाबद्दल त्यांना काय वाटते हे आपण जाणून घेऊ. काका, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की भारतीय जनता पार्टीचं शासन येऊन 4 वर्ष झाली, आज शेतकरी ह्या गावामधले खुश आहेत का? ज्या योजना ज्या पद्धतीने परवाची मोदी साहेबांनी डिक्लेअर केली की वार्षिक 2 एकर जो आपला शेतकरी आहे, 2 एकर जे क्षेत्र आहे त्याला 6000 रुपये पेन्शन योजना, काय तुम्हाला वाटतं? शेतकऱ्यांचं कल्याण केलं मोदी साहेबांनी, म्हणजे मोदी साहेबांवर तुम्ही खुश आहे? मोदी साहेबांच्यावर खुश आहे. आम्ही रिटायर पेन्शिलर आहे, आमची पेन्शिल दुप्पट केली. अरे हे मिलिटरीवाले त्यांची एक रॅक पेन्शिल केली, वन रॅक वन पेन्शन मिलिटरीला. म्हणजे बऱ्यापैकी आसपासचे जे शेतकरी आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या शासनावर खुश आहेत. खुश आहे, खुश आहे असं वाटतं. बेहद खुश आहे, अगदी बेहद खुश आहे. 40 वर्ष आम्ही ती वन रॅक वन ची सरकार बरोबर लढत होतो, त्याचा मोदी सरकारने चांगला फायदा करून आम्हाला दिला, आम्ही खुश आहोत. आणि डायरेक्ट आमच्या लोकांच्या नावावर केलं, खात्यावर केलं. त्याचबरोबर जे पंतप्रधान आवास योजना आहे त्या माध्यमातून काय आपल्या इथे घरं आली आहेत किंवा काय? भरपूर आलीत. शेत जे आपल्या महाराष्ट्र शासनाचे आपले जे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून जे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजना केली, त्या या गावामध्ये लाभ झालाय शेतकऱ्यांना. म्हणजे असं आहे की माझ्या सख्या भावाला मी गेली 5 वर्ष सांगतोय की अरे बँकेचं कर्ज भरायचं आहे, बँकेचं कर्ज भरायचं आहे. त्यानं हो बी नाही आणि नाही नाही, होई नाही आणि नाही नाही. शेवटी ते बँकेचं कर्ज इतकं वाढत गेलं की ते जवळजवळ 1.5 लाखापर्यंत पोहोचलं. माझी अशी अवस्था झाली होती की मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, परंतु ह्या मोदी सरकारच्या ह्या कर्जमाफीत मी बसल्यामुळं समाधान. 1.5 लाख कर्ज माफ, 1.5 लाख पूर्ण कर्ज माफ, म्हणजे शेतकरी समाधानी. म्हणजे एकदम समाधान. सख्खा भाऊ जे करू शकत नाही ते शासन करतंय, ही भावना प्रत्येक शेतकऱ्याच्या. शेतकरी आहे, नोकर वर्ग आहे, सर्वसाधारण माणसं मोदीवर बेहही खुश आहे की आपला कसला समाधान. नेहमीच कर्ज घेतो, नेहमीच भरतो, तरी पण आम्हाला अनुदान मिळालं 15,000. KMS News, आपलं कराड, आपला आवाज़.